नमस्कार, जय महाराष्ट्र। मी नितीन माधवपूरच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया शेतीमित्र 20 ला। जलयुक्त शिवार उपक्रमात प्रशासकीय यंत्रणेनं जीव उठून काम केल्यास सर्वात मोठी जलक्रांती होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। वर्ध्यातील आर्वी इथं आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। सांगली, मराठवाड्यातील लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाला गारपिटीचा तडाखा बसला। 7 यात द्राक्षबागा उत्सव झाल्या तर उघड्यावर असलेली 1000 क्विंटल तूर भिजली आहे। शिवाय ज्वारी खळ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेनं 73,000 शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी नोटीस बजावली आहे। 3 ते 10 वर्षांपासून पीक कर्ज थकबाकी असलेल्यांना ती नोटीस बजावण्यात आली। 500 कोटींच्या कर्जापोटी मालमत्तेवर बोजा चढवण्यासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे। राज्याचे जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दारव्हा तालुक्यातील 3 गावांना नुकतीच भेट दिली आणि जलयुक्त शिवार योजनेची कामाची पाहणी केली। यात लाखखिंड इथं सुरू असलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामाचं त्यांनी विशेष कौतुक केलं आहे। अमरावती जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गेल्या 4 महिन्यांपासून अल्पदराने तूर खरेदी सुरू आहे। व्यापाऱ्यांच्या या व्यवहाराकडे समितीनं पूर्णतः दुर्लक्ष केलं। परिणामी दोषींवर कारवाई कधी होणार असा संतप्त सवाल शेतकरी विचारतोय। राज्यात मे महिन्यापासून उन्हाळी धान पिकांची खरेदी विक्री सुरू होते, मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशन इतर केंद्रांना अद्याप तसे आदेश दिले नाहीत। परिणामी धान उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कवडी मोल दरात धान विकावं लागत आहे। शहादा तालुक्यात हळद पिकांच्या काढणीला सुरुवात झाली आहे। सोबतच ओल्या हळदीवर प्रक्रिया करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे मजुरांना रोजगार मिळतोच। मात्र ओल्या आणि सुकवलेल्या हळदीला भाव नसल्यानं शेतकऱ्यांना या ठिकाणी तोटा सहन करावा लागतोय। बीड जिल्ह्यातील जलस्रोत कोरडे ठाक पडल्यानं इथे पाणीबाणी निर्माण झाली। 20 दिवसांपासून टँकरची मागणी करून सुद्धा मागणीकडे स्थानिक प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे। शिवाय तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या गोंधळात गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण मात्र सुरू आहे। अकोला तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे होरपळली आहे। धरणाच्या बॅकवॉटर पट्ट्यातील शेती जळून मेली, त्याचबरोबर शेतकरी कर्जबाजारी झालाय। पाण्याभावी चारापेक, ऊस, डाळिंब, भाजीपाला जळून खाक झाल्याचं चित्र आहे। अहमदनगरमधील बँकांनी अवघ्या 1.25 गुंठा जमिनीवर तब्बल 584 कोटींचं कर्जवाटप केल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी 29 कोटींचा मुद्रांक बुडवल्याची तक्रार करण्यात आली। हे कर्जवाटप संशयास्पद असल्याची तक्रार राष्ट्रवादी आमदार अमरसिंग पंडित यांनी केली आहे। राज्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय। या योजनेतून राज्यातील 31,000 पेक्षा अधिक धरणातून गाळ उपसा करण्यात येणार आहे अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे। खरीपासाठी शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांनी आता बहुपीक आणि एकीकृत शेती पद्धतीचा वापर करावा। शिवाय जलसंधारण आणि समतल रेषेवर भर देण्याची गरज असल्याचा सल्ला डॉक्टर पंजरवा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू त्यांनी दिलेला आहे। तणनाशक तंत्रज्ञान असल्याचं भासून बोगस बीटी कापसाचं बियाणं 2 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या माती मारलं जात आहे। हे बियाणं विदर्भात दाखल झालं आहे, त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा सल्ला कृषी विभागानं दिलेला आहे। दाजीपूर अभयारण्याच्या विस्तारामुळे पशुपालकांवर संक्रांत कोसळणार आहे। परिणामी धवल क्रांतीला दिशा कोण देणार हा प्रश्न विचारला जातोय। वारंवार संपर्क साधूनही वन्यजीव अधिकाऱ्यांकडून याबाबत कुठलीच माहिती किंवा प्रतिक्रिया मिळताना दिसत नाहीये। नाशिक मध्य विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रानं 2,500 शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं मार्गदर्शन दिलंय। निवासी शिबिरं आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी तंत्रज्ञान पोहोचवलं जात आहे। आधुनिक साधनांच्या माध्यमातून विद्यापीठ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली, त्याचबरोबर तोलाई आणि वराईच्या नावाखाली ट्रॅक्टरमागे 500 रुपयांची रक्कम कापली जाते। या प्रकरणी काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या खळ्यावर वादही घातला। या प्रश्नी चांदवड समितीनं त्वरित निर्णय घ्यावा असे निवेदन सचिवांना देण्यात आलेलं आहे। वीज कंपनीनं ग्रामीण भागात शेती क्षेत्रात अचानक शटडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय। शिवाय त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे, त्यामुळे 20 तासांचा भारनियमन या ठिकाणी लागू झालाय। उन्हाळ्यात वीज गायब झाल्यानं कृषी क्षेत्रावर त्याचा परिणाम जाणवू लागलाय।
कृषी विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेतून कोरेगाव नाल्यावर सिमेंट बंधारा बांधण्यात आला। या बंधाऱ्यात पाणी साचून राहत असल्याने सदर बंधारा वन्यजीव त्याचबरोबर पक्षी आणि शेतीसाठी वरदान ठरलेला आहे। कृषी विभाग आणि VST ट्रॅक्टर टिलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोलीतील 3 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। हे आयोजन सोनापूर इथं करण्यात आलं। या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर दुरुस्तीचे धडे देण्यात आलेले आहेत। दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाडा परिसरात सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे। आणखी 5 दिवस हा पाऊस सुरू राहणार असा अंदाज, त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा तापमान स्थिर राहील असा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या। आपण पाहताय जय महाराष्ट्र। नमस्कार।